नमस्कार मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे. चला तर मित्रांनो, या ठिकाणी आरोग्य विभाग भरतीच्या सर्व पदांसाठी उपयोगी असणारी अशी विज्ञान घटकाची तांत्रिक प्रश्नावली क्रमांक 2 इथे आपण घेत आहोत. आणि या प्रश्नावलीमध्ये अतिसंभाव्य 15 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरे आपण जरूर कमेंट करावी. आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्यावी, जेणेकरून यानंतरचे संपूर्ण व्हिडिओ आपल्याला आणि सोप्या पद्धतीने पाहता येतील. सोबतच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करावं. चला तर या प्रश्नावलीला सुरुवात करूया. चला तर मित्रांनो, या अतिसंभाव्य प्रश्नावलीमधील पहिला प्रश्न बघूया. भारताने विकसित केलेली टॅमीफ्ल्यू ही कोणत्या रोगावरील लस आहे? 1 रेबीज, 2 हायड्रोफोबिया, 3 हिवताप, 4 बर्ड फ्ल्यू. आणि टॅमीफ्ल्यू या रोगावर विकसित केलेली लस आहे पर्याय क्रमांक 4 बर्ड फ्ल्यू, ही टॅमीफ्ल्यूवर चालत असते. त्यानंतर प्रश्न दुसरा, चिकनगुनिया विषाणूच्या तापाचा शोध 1953 कोणत्या देशाला लागला? 1 टांझानिया, 2 केनिया, 3 भारत आणि 4 बांगलादेश. आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 टांझानिया. या भारताला चिकनगुनियाच्या विषाणूचा शोध लागला होता. प्रश्न तिसरा, कोणता दिवस जागतिक दृष्टीदान दिवस म्हणून पाळला जातो? पर्याय 1 8 जून, 2 7 जून, 3 10 जून, 4 9 जून. आणि याचं बरोबर पर्याय आहे दृष्टीदान दिन हा 7 जून या दिवशी जागतिक पातळीवर लाभवण्यात येतो मित्रांनो. यानंतर प्रश्न चौथा, महाराष्ट्रात रिकामी जागा येथे हत्तीपाय रोग संशोधन केंद्र आहे? 1 वर्धा, 2 मुंबई, 3 औरंगाबाद, 4 कोल्हापूर. आणि याचं बरोबर उत्तर आहे महाराष्ट्रामध्ये हत्तीपाय रोग संशोधन केंद्र पर्याय क्रमांक 1 वर्धा येथे आहे. यानंतरचा पर्याय प्रश्न क्रमांक 5, जागतिक आरोग्य संघटना WHO विभागीय कार्यालय भारतात खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? 1 मुंबई, 2 नवी दिल्ली, 3 कोलकाता, 4 हैदराबाद. आणि याचं बरोबर पर्याय आहे नवी दिल्ली येथे जागतिक आरोग्य संघटनेचं विभागीय कार्यालय आहे. प्रश्न 6, कोणत्या रक्तगटाचे रक्त सर्वांना लागू पडते? म्हणजे जे रक्तगट दिलेले असतात त्यापैकी सर्वांना लागू पडणारे रक्तगट 1 A+, 2 B+, 3 O+, 4 AB+. पर्याय क्रमांक 3 O+ हे सर्वांना लागू पडणारे रक्तगट आहे. प्रश्न 7, मृत जंतूपासून बनवलेली लस कोणत्या आजारावर दिली जाते? पर्याय 1 विषमज्वर, 2 धनुर्वात, 3 घटसर्प, 4 गोवर. आणि याचं बरोबर उत्तर आहे विषमज्वर या रोगासाठी मृत जंतूपासून बनवलेली लस दिली जाते. प्रश्न 8, पुढील पैकी कोणत्या कालावधीत बालकाची वाढ अतिशय झपाट्याने होते? पर्याय 1 0 ते 6 महिने, 0 ते 12 महिने, 0 ते 30 महिने की 0 ते 23 महिने. पर्याय क्रमांक 4 6 ते 23 महिने. प्रश्न 9, विश्व आरोग्य संघटना WHO या संस्थेचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे? न्यूयॉर्क, हेग, नैरोबी की जिनिव्हा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 विश्व आरोग्य संघटना जिनिव्हा इथे या मुख्यालय शहरामध्ये आहे. प्रश्न 10, स्वाईन फ्लू हा विषाणूजन्य रोग कशामुळे होतो? तर स्वाईन फ्लू हा विषाणूजन्य रोग पर्याय क्रमांक 1 H5N1, H5N2, H2N2 अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 2 H1N1 या विषाणूमुळे हा स्वाईन फ्लू रोग होत असतो. प्रश्न 11, इबोला या रोगाचे विषाणू सर्वप्रथम कधी आढळून आले? 1 1972, 2 1976, 3 1978, 4 1974. याचं बरोबर उत्तर आहे 1976 इबोला या रोगाचे विषाणू सर्वप्रथम आढळून आले होते. यानंतर प्रश्न क्रमांक 12 बघूया. 1 ग्रॅम कर्बोदकांपासून अंदाजे किती कॅलरी ऊर्जा मिळते? पर्याय 1 4 कॅलरी, 2 6 कॅलरी, 3 9 कॅलरी, 4 10 कॅलरी. आणि 1 ग्रॅम कर्बोदकापासून 4 ग्रॅम कॅलरी पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. यानंतर प्रश्न 13 बघूया. चिकनगुनिया हा आजार विषाणूजन्य असून तो रिकामी जागा विषाणूमुळे होतो? 1 फलेवी व्हायरस, रॅबडो व्हायरस, रेटा व्हायरस,
की चौथा पर्याय एडिस इजिप्ती आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 एडिस इजिप्ती या विषाणूमुळे चिकनगुनिया हा रोग होत असतो. प्रश्न 14 पोलिओ शरीराच्या कोणत्या भागात इजा करतो. पोलिओ हा जो रोग आहे कोणत्या भागात इजा करतो. 1 हाड 2 पाय मज्जासंस्था की 4 डोळा आणि याचं बरोबर पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 पाय या अवयवाला पोलिओ हा रोग इजा करत असतो. प्रश्न 15 राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाची सुरुवात केव्हा करण्यात आली. 1 1990 1991 1994 1992 आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1992 राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य. अशा पद्धतीने आपलं सर्वांचं शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपण अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्यावी, लाईक करावा, व्हिडिओ शेअर करावा आणि आपण या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या प्रश्नावलीत किती गुण मिळालेत ते सुद्धा आपण कॉमेंट करावं. सर्वांचं व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.